विधान परिषदेवर निवडून द्याव्याच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सोमवारी रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीनही जिल्ह्यातील प्रांत कार्यालयांमध्ये मतदान झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे अॅडव्होकेट राजीव साबळे यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी येत्या गुरुवारी 24 मेला होणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी निवडणुकीसाठी मतदान केलं. रायगड जिल्ह्यात 469, रत्नागिरी जिल्ह्यात 259, सिंधुदुर्ग 212 असे एकूण 940 मतदार आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, महाड, रोहा, पनवेल, कर्जत, माणगाव, श्रीवर्धन येथील प्रांत कार्यालयात या निवडणुकीसाठी सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले. राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे हे दोनही उमेदवार रायगडातील असून या जिल्ह्यातच सर्वाधिक मतदान आहे. अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे सुपुत्र आहेत, तर राजीव साबळे हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांचे उमेदवार आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून येत्या 24 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर कोणी बाजी मारली हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात 99.47% मतदान झाले आहे. पनवेलच्या मतदानाची टक्केवारी 99.15% इतकी आहे.